आनंदी नारायण कृपान्यास आणि श्री समर्थ सेवा मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ पादुका दर्शन आणि पूजा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री क्षेत्र खादगाव मठ तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथील श्री समर्थ रामदास स्वामी भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या पवित्र पादुकांचा प्रचार दौरा समर्थ भक्त मोहन बुवा रामदासी यांच्या सहकाऱ्यांसह सोलापूर शहर आणि हद्दवाड भागात 12 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रकाश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिनांक 12/11/19 ते 18/11/19 या 8 दिवस हा प्रचार दौरा आहे. यामध्ये दक्षिण कसबा, उत्तर कसबा, दंडोते महाराज मठ, जुळे सोलापूर, विजापूर मठ, पूर्व भागामध्ये माधवनगर, कर्णिकनगर, एकतानगर या सगळ्या परिसरात त्यांचा पादुका पूजन आणि दर्शन सोहळा आहे. त्यामध्ये 13 तारखेला सायंकाळी 6 वाजता मोहन बुवांचं एकतानगर मंगल कार्यालयात प्रवचन आहे. 14 तारखेला साई मंदिर माधवनगर येथे त्यांचं प्रवचन आहे. आणि 15 आणि 16 अजय कुलकर्णी, मदन कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, दिनेश बेंडगे आदींची यावेळी उपस्थिती होती.